चित्रपटासाठी मी खूप लोकांना भेटायला गेले आणि त्यांना म्हटलं की अरे बाबांनो, माता रमाई खूप धाडसी होत्या, याच्यावर चित्रपट आला पाहिजे. पण त्या चित्रपटासाठी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की जी आर्थिक मदत लागणार होती, पिक्चर बनवायचा होता त्यासाठी लागणारा जो खर्च येणार होता तो कुठून येणार, कोण देणार, रमाईचा पिक्चर कोण बनवणार, कशामुळे बनवणार, कारण काय आहे. मग जी लोक आज खूप उंच पदावर आहेत त्यांच्याकडे गेले की ज्यांनी लाख दोन लाख रुपये खर्च जरी केले ना तरीही त्यांना फरक पडणार नाही, जे दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार कमवतात अशा लोकांकडे गेले आणि त्यांना बोलले की सर, मला असं वाटतंय की हा पिक्चर आला पाहिजे आणि मला तुमच्याकडून एक पण रुपया नको, मला फक्त हा पिक्चर बनवण्यासाठी जो कॅमेऱ्याचा खर्च लागणार आहे, जो डायरेक्टरचा खर्च लागणार आहे, त्याच्यानंतर हा चित्रपट बनवण्यासाठी एडिटिंग आहे, डबिंग आहे, डीआय आहे, कलरिंग आहे, कलाकार आहेत, कपडे आहेत, राहणं खाणं पिणं, माईक आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा जो खर्च लागणार आहे ना, तर तो फक्त खर्च तुम्ही करावा एवढीच माझी अपेक्षा आहे म्हटलं. तुम्हाला सांगते, ह्या गोष्टीसाठी माझी मदत करण्यासाठी कुठल्याच माणसाला असं वाटलं नाही की हा पिक्चर बनवला पाहिजे. एकाही माणसानं मला एकही रुपयाची मदत केली नाही. पण मी बाबासाहेबांची लेख आहे आणि स्वाभिमानी तितकीच आहे. एकदा लक्षात आलं की कोणी एक रुपया सुद्धा द्यायला तयार नाही तेव्हा मी स्वतःच्या मेहनतीचा एक एक रुपया जमा केलाय आणि 6 लाख रुपये खर्च करून हा चित्रपट तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. कारण माझा समाज माझ्या समोर आहे, माझ्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे आणि मी काय दाखवू शकते हे तुम्हाला माहितीये, हे तुम्ही पाहिले, हे मी सिद्ध करून दाखवलेलं आहे की माता रमाई किती धाडसी आणि किती निर्भय होत्या, माता रमाई कधीच घाबरला नाही, हे मी तुमच्या सगळ्यांना दाखवत आहे. आणि आजही माझा हा एकच प्रयत्न आहे की हा चित्रपट गावागावामध्ये आणि खेड्याखेड्यामध्ये पोहोचला पाहिजे. इथे तुमच्यापैकी ज्यांना कुणाला असं वाटत असेल आपल्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये, मित्रमैत्रिणीच्या गावामध्ये, मित्रांना सांगून त्यांच्या गल्लीमध्ये, सोसायटीमध्ये दाखवायचा, त्यांनी आमच्याशी संपर्क साधा, आमचा नंबर घ्या. अपेक्षा कसलीच नाही, कारण माझा उद्देश एक आहे की मला धाडसी रमाई जगाला सांगायच्या, त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे. आता तुम्ही जो पिक्चर पाहिलाय तो पिक्चर कधीच रिलीज होणार नाही. हा जो पिक्चर तुम्ही पाहिला ना, हा पिक्चर कधीच रिलीज होऊ शकत नाही त्याला छोटस कारण आहे. माझ्या एका फोनवर भाऊंनी सगळ्यांनी जे सहकार्य केलंय आणि जे नियोजन केलंय त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण आतापर्यंत आम्ही जेवढे शो केलेले आहेत ना ते असेच डायरेक्ट समाजात जाऊन केलेले आहेत. आम्ही कधीच कुठल्या एखाद्या मोठ्या वक्त्या किंवा नेत्याच्या कार्यक्रमामध्ये खूप कमी प्रमाणात गेलेलो आहोत. पण जिथे खरी माणुसकी जिवंत आहे, ज्या खऱ्या बाबासाहेबांच्या लेकरांना हे काम माहितीये की हे समाजापर्यंत आलं पाहिजे, त्यांनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल आभार, वंदनाताईचे सुद्धा मनापासून आभार. इथे माझ्या आई सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आलेली आहे. आज माझ्या आई माझ्यासोबत खंबीरपणे उभी होती म्हणून मी हे कार्य करू शकलेली आहे. त्याच्याबरोबर माझी सगळी टीम, प्रकाश वाघ यांनी पूर्ण पिक्चरचं शूटिंग केलंय, सगळ्यांचे मनापासून आभार मानते. माझ्या पाठीशी उभे आहे ते काम पूर्ण घेऊन जाण्यासाठी, त्यामुळे मी तुमचे संघर्ष मित्र मंडळ खूप 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 आभार मानते. एकदा त्यांच्या सगळ्यांसाठी जोरदार कार्य करून जाऊया. माझ्या भावासोबत भेट झाली आणि मी इथं आले हा चित्रपट दाखवण्याची मला संधी उपलब्ध करून दिली. वंदनाताईंसाठी एकदा जोरदार कार्य करून जाऊया. आणि आज मी इथेच थांबते. धन्यवाद सगळ्यांचे. जय हिंद.